सांगोल्याचे आमदार शहाजीबाबू पाटील यांच्या मतदारसंघातील महूद इथं मतदान केंद्राच्या बाहेर दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. सांगोला तालुक्यात सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रांवर सुरळीत मतदान सुरू झालं होतं. दुपारनंतर सर्वच मतदान केंद्रांवर उन्हातही रांगा लागल्या होत्या. त्यात महूद या गावात मतदान केंद्राबाहेर थांबलेले भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शेकापचे कार्यकर्ते आमनेसामने आले. मतदान करण्यावरून किरकोळ वाद झाला. या वादातून तुफान हाणामारी सुरू झाली. त्यामुळं काही वेळ मतदान केंद्राबाहेर प्रचंड गोंधळ उडाला होता. पोलिसांनी या वादावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. अतिरिक्त पोलीस यंत्रणा पाचारण करून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात आलं. मात्र या घटनेत शेकापचा एक कार्यकर्ता जखमी झाला. अद्यापपर्यंत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नाही. त्यामुळं नेमकी घटना कशामुळं घडली याची माहिती समोर आली नाही.